मी आले ड्युटी मला सकाळचे वाजले बरोबर 8:30। कैरी त्यात गुलाल आणि खोबरं कितीला आहे? 10 रुपये। 10 रुपयाला हे दर्शन घेऊन परत येत आहेत। पाठीमागचं आहे हे मंदिर। दर्शन झालं, जास्त गर्दी नव्हती लवकर आल्यामुळे। आता थोडीफार गर्दी वाटते। आता मी चालते ना, जेव्हा मध्ये पूर आला होता हा पूल पूर्ण पाण्याखाली होता। मेहनत केली की बघतो आरामात सक्सेस मिळतं। आपण काम करणं गरजेचंच आहे। आणि तू बोलला प्रभात व्हिडिओला सुरुवात करते तर मी आले युट्यूबला सकाळचे वाजले बरोबर 8:30। उकर आले तर चला आधी इकडून चालत जावं लागतं। मी आणि कसं चालत, कारण छोटी झोपले सुनाला तर यायचं नाही आहे। हा किती वेळ लागला रे आपणाला? कुठून कुठून येऊ शकतो आपण? कोल्हापूरवरून इकडून हे मेन दरवाजा आहे ना, हे इथून आहे दख्खनचा राजा। इथून थोडस खाली चालत जावं लागेल। आहे बऱ्यापैकी गर्दी आहे। 8:30 करेक्ट, 9 मिनिट कमी तरी भरपूर गर्दी। इथून पाठीमागून पण येऊ शकतो ना आपण। वातावरण खूप छान आहे। कैरी यात्रा होऊन किती महिने झाले रे? गेल्या महिन्यात। त्यामुळे बघा हे गुलाल दिसतंय, पण पाऊस होऊन गेल्यामुळं तरी बऱ्यापैकी धुऊन गेला असं सांगतोय। भरपूर सगळीकडे गुलालच दिसतो। हा इथं गुलाल खोबऱ्याचा मान आहे ना ज्योतीला। आणि आलोय आम्ही, आधी आलोय मला एवढं लक्षात येत नाही आहे, आजचं आलं लक्षात। इथून पन्हाळगडला गेलो होतो ना, सकाळी आलो त्यामुळे एवढी गर्दी नाही वाटत आहे। 9 वाजता थोडेसे दिसतात, पण कुठे देवाला गेलं ना निवांत सकाळी जायला पाहिजे। थोडीशी गर्दी कमी, तुळजापूरला पण गर्दी कमी असते सकाळची। त्यात गुलाल आणि खोबरे कितीला आहे? 10 रुपये। 10 रुपयाला ते बघा गर्दी काय, पूर्ण गुलाल 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 दिसत सगळीकडे आहे। कमी गर्दी पण बाबा 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 दुपार नंतर जरा गर्दी जास्त असेल रे। सकाळचा जास्त असते, त्याच्यापेक्षा लई गुलाल होता परवा पोहोचतो। मी दाखवते तुम्हाला, पूर्ण गुलाल भरलाय। म्हणजे आपण गुलालावरूनच चालतोय असं, हे गुलाल काढतच नाही ते। मग नंतर दिवाळी नंतर ते लवकर दर्शन होईल। हे हा इकडून पण दरवाजा हा पाठीमागचा दरवाजा आहे। आणि आम्ही आलो तर समोरच्या दरवाज्याने इकडून पण येऊ शकतो। हे दर्शन घेऊन परत येत आहेत। पाठीमागचा आहे हे मंदिर। हे इथंच असत, एक आहे ना, आणि ते एक त्याला बांधलं। नियोजित हा हे मंडपाचं बांधकाम चालू आहे का? हा हा इथं फोटो आहे। हा हा हे असं मंडपाचं नियोजित दर्शन मंडप। हा हे आपण बाळूमामाला गेलो होतो तसंच आहे ना इथं पण। हा गर्दी झाल्यानंतर हे प्रथम दर्शन। इथून दर्शनाची लाईन आहे, लाईन दिसते तुम्हाला।
जसं सगळ्या देवस्थानात आता आपण फोटो किंवा शूटिंग घेऊ शकत नाही, फक्त इथपर्यंतच घेऊ शकतो. आधी दर्शन घेऊन येतो, मग बाहेरचं जेवढं जमेल तेवढं कवर करणार आहे. आणि इकडं जे गुलाल आहे ना ते दाखवून हे असं कवर काढून त्याच्यामध्ये भरतात. आता दर्शनाला जातो, इथपर्यंतच आलो आहे. इकडून आतमध्ये शूटिंग नाही घेऊ शकत. दर्शन झालं, जास्त गर्दी नव्हती लवकर आल्यामुळे. आत्ता थोडीफार गर्दी वाटते. हा आत्ता गर्दी बघा, आम्ही आल्यानंतर किती होतं, 9:30 झाले. 10 मिनिटांमध्ये दर्शन झालं. वातावरण एकदम छान आहे, म्हणजे बिलकुल ऊन लागत नाही. पाऊस येला असा अंदाज वाटतो. सगळीकडे गुलाल 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 आहे. दर्शन झाले, फोटो झाले. आत्ता गर्दी वाढत आहे. आता महालक्ष्मीची मंदिर आहे इकडं खाली, तुझ्याकडे तोंड करून असं उलट का? हा हा, लक्ष्मी हा असं आणि त्या लक्ष्मीचा असं. ए इथे फोटो काढतो म्हणजे तोपाच्या इथे एक थांब. इथे कामधेनू गाईचं हे इथे दर्शन घेत. ही जोडी आहे जी ज्योतिबाला दंडवत घेत आहेत. आता निघतोय, दर्शन व्यवस्थित झालं. संध्याकाळी दुसऱ्या ठिकाणी जायचंय. पेढ्याचे भरपूर दुकान आहेत, कुंदा आणि पेढा रसात. पेढे आणि कुंदे भरपूर आहेत ना ह्या साईडला. मला एक कुंदा पॅक पण आहे. अर्धा तास लागतो इथून दर्शन केलं. आता मी तो घरी जाता जाता 10:30 लवकर आलो होतो. आता थोडस ऊन दिसतं. सकाळी वातावरण एकदम पावसाच होतं, पाऊस नाही आला. आता चाललोय घरी, लवकर दर्शन झालं. हा आता गर्दी वाढायला लागली. आम्ही आलो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती. 2-3 रस्ते यायला वेगवेगळे. वातावरण छान आहे पण एकदम. घेऊन आल्या बघू कुठं घेऊन जाते. खूप काहीतरी वेगळं दाखवणार आहे त्या, खूप काहीतरी वेगळं दाखवणार आहे असं म्हणून. पण शेतातून आणलं आणि मस्त वातावरण आहे. आता हे सगळे केळीचे झाडं दिसत आहेत, हिरवं गार आहे आजूबाजूला. तर कुठं घेऊन जाते ते बघूया आपण नक्की. सकाळी दर्शन घेऊन आलो ज्योतिबाचं, दुपारी वारणा संघात गेलो होतो गायचं बघायला. त्यानंतर आता संध्याकाळी आलेली वारणा नदी आणि भरपूर मोठं आपाट आहे, हिरवंगार परिसर आहे. हा जो पूल आत्ता मी चालते ना, जेव्हा मध्ये पूर आला होता हा पूल पूर्ण पाण्याखाली होता. हे इकडून दाखवते तुम्हाला. खूप छान असं वातावरण आहे आणि पाण्याचा आवाज बघा. बांध दिसतोय तुम्हाला ते बघा.
कसला आवाज आहे रे बाबा? विजय थोडस पूर जेव्हा आलं होतं ना त्याबद्दलच, कारण त्याचं घर पण पाण्यात होत, काय काय हालत होती त्यावेळेस बघायला गेलं तर? त्यावेळी हालत म्हणजे पूर्ण हे तर काय पाणी होतं, फुलाला घासून पाणी चाललेलं वरपर्यंत, अचानक असं पाणी आलेलं आणि स्पीड नं आलं. इथनं मागं पाहायचं एक दोन तीन दिवस अवधी मिळायचा, अचानक पाणी येणार बाबा असं होणार, फास्ट असं चढाय नाही. तेवढं काय झालं, आला आलं आलं म्हणून तर आलंच, ते सकाळी आमचे 6 वाजता तर घरात पाणी पडलं, पूर्वीपेक्षा 5-6 फुटानं जास्त होत. ते इमॅजिन म्हणजे आपण विचारच करू शकत नाही आता एवढं छोट. मला असं बघितलं तरी भीती वाटते, ती किती फुट आहे अंदाजे? खूप उंच आहे हे पूर्ण, म्हणजे हे आजूबाजूचा हा परिसर दाखवते मी तुम्हाला. हे बघा हा इतका मोठा पूल आहे. त्यावेळेस ही कुठली हे येते पाणी, कुठून येते हे मेन पाणी? हे कोकणामध्ये चांदोली धरण म्हणून आहे, तिकडून येत ते पाणी येते. म्हणजे जेवढं भरतं ते पाणी पावसाळ्यात, हा साफच आहे ते रेग्युलर 12 महिने चालू असते पाणी चालू असतं. पण आहे आता भरपूर, म्हणजे आता आपलं पाऊस आलं नॉर्मल तर किती वाढतं? वाढते, फुलान पडायला चालू होते, इथून पाणी पडतं. हे जुनं पूल आहे, हे जे दिसतं ना हे पाठीमागे जे दिसतं ना ते जुनं पूल आहे. ते तर आता पण ते जवळ आहेच ते, म्हणजे थोडस म्हणजे कमी आहे. जे हे पूर्ण हे होतं, आधीचा हा रस्ता आहे ना, हा रस्ता कुठून येतो? आपल्या पारगावरून. इकडं पुढे पुढे चिकुडे मध्ये. आणि हा हा मेन जो चालला होता, हा मेन कुठला रोड आहे असं बघा? वारणा हे चिकुडे अमृतनगर आहे. अमृतनगर म्हणजे वारणा थोडक्यात. हा वारणाचं बघा, परिसर खूप सुंदर आहे, हिरवंगार आहे, स्वच्छ आहे सगळं आहे. आणि इतकं टेम्परेचर तेवढंच आहे, टेम्परेचर मी चेक केलं पण थंड वाढतं. वारं गरम जे वापा लागतात ना ते बिलकुल लागत नाही. फिरण्यासारखं खूप काही आहे, पण काय करणार, वेळेचं बंधन आहे. हा आणि मेन तर काय, सुनाबाईला आपलं घर झालंय, तिचं ते आवराचं लागलंय. आणि मी रोज एकेकाच्या घरी जेवायला जाते. आज कोण सांगितलं रे? भागवत दादा, म्हणजे सगळे भाऊच आहेत. एकेकाच्या घरी दुपारी एक जण, संध्याकाळी एक जण, सकाळी असंच चालेत मला वाटतं. पुढल्या वेळेस, गेल्या वेळेस मी 2 दिवस होते, ह्या वेळेस किती दिवस झाले, 7-8 दिवस आहे. पुढल्या वेळेस एक महिनाभर सुट्टी काढून येणार आहे, म्हणजे पूर्ण रोजचं. कारण का गोड 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 खायचं फिर. पण एक आहे, म्हणजे खूप दिवसानंतर मी बाहेर नाही, असं जे फिरायला जातो सगळीकडे जातो, नातेवाईक हे सगळं असतं, पण इतकं निवांत मी पहिल्यांदा राहिले. माझी तर समृद्धी तर नाव काढत नाही, मला बोलते तू जा मी राहते. अजून मी 2-3 दिवस आहे, कामाचं लोड आहे, सारखे फोन यायला लागलेत, पण चालेल. एक निसर्गामध्ये राहणं खूप असं हे वाटतं. हे आयुष्य आवडतं की सिटीच आवडतं तुम्हाला बघायला? हेच आवडते. मुंबई जर म्हणजे अंग काटत मारते काय नाही, मुंबईच्या पुढे आता तिकडेच राहते असं बोलू नको. दगदगी जीवन तिथं काय आहे, पण ते पण काहीतरी उत्पन्न आहे ना तिथं, धाडशी राहतात तिथं, मला तर काही जमणार नाही. म्हणजे तिकडच्या वातावरणात हे बघा, ह्यांचं नशीब इतकं छान आहे की हे निसर्गाच्या ह्याच्यामध्ये ह्यांना सगळं मिळालं. तर आमचे कामं तिकडच आहेत, पण आम्हाला ते पण छान वाटतं, हे पण छान वाटतं. चालतं ज्यांना जिथं तिथं, पण निसर्गामध्ये राहणं वेगळंच आहे. कारण शरीर चांगलं राहतं, सगळं असं पोल्युशन नाही आहे वातावरण, आणि निवांत वाटतं, स्वच्छ वाटतं, आणि झोप म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम खूप कमी आहेत, कुणाला काहीच नाही आहे. आता बघू आता दुसरं काय काय दाखवणार आहे हे मला वाटतं. पहिलं हे दुसरं ठिकाण आहे, आणि मेन ना त्याच्या बायकोला 9 वारी शिकवायचं आहे. मी व्हिडिओला बऱ्याचदा बोलली होती की खास काहीतरी काम आहे, खास काहीतरी काम आहे. मलाही समाधान वाटतंय की मी तेवढ्या लांबून इकडं आल्यानंतर जेव्हा ती म्हणजे ती शिवते, दोघी शिवतात ना रे सहा ह्याच्यामध्ये. तर मी आधीच बोलली होती काय शिकायचं आहे का, तर 9 वारी शिकवायचं आहे. आता ते आज काय झालं, आज ह्यानी गडबड केली काय, हां छोटी नव्हती तिचा माप नाही ह्याच्या मुलीसाठी. तर उद्या 9 वारी शिकवणार आहे, तो व्हिडिओ खास येईल आणि तुम्हाला ते बघायला भेटेल की मी कसं शिकवते काय. कारण मी शिवते, कटिंग करते किंवा शिवलेलं दाखवते, मी क्लासेस जे घेते ना त्याचे मी व्हिडिओ कधी बनवलंच नाही. कारण हे युट्यूबचं जे चालू केलं त्याच्या आधी मी ते करायची, युट्यूबचं चालू केलं त्यानंतर क्लासेस नाही घेतले. ऑनलाईन घेतलं, बऱ्याच जणींना शिकवलं, पण त्याचं नाही जमलं की मला पण तो व्हिडिओ बघायला भेटेल. माझी शिलाईचे व्हिडिओ कसे वाढतात विचारते, थांबा विजयला काय बोललाच नाही मला, सांग आता. आत्या छान शिवते की बायको छान शिवते? नाही आत्या छान शिवते. कशावरून? नाही बायको पण छान शिवते. तसं नाही म्हणत, जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलंच पाहिजे. नाही आज पाहिलं मी तिचे, पण ब्लाऊज चांगले आहेत. म्हणजे आता कसं आहे, नवीन नवीन शिकले असं जरा फरक आहेच की? फरक आहे, मी शिकवते ट्रेन करते.
नववारी तर तिला नक्की शिकून जाईन आणि मी कशी शिकवते माप कसे घेते ते लवकर तुम्हाला बघायला भेटेल। तर सकाळी ज्योतिबाचा ज्योतिबाला जाऊन आले काशीनाथ सोबत, संध्याकाळी विजय सोबत इकडे आले, भाताचं आहे आपण आणि बरंच काही दाखवलं ह्या लोकांनी, ते त्याबद्दल धन्यवाद मानते। धन्यवाद कशाला मानतो, आपलेच आहेत, उलट अजून हक्कांनी सांगायला पाहिजे की मला काय काय ह्या साईडचं बघायचं। पण नाही, सगळे आवर्जून विचारतात इकडं जायचंय का तिकडं जायचंय का। मेन कसं आल्यानंतर एक आपलं काम सोडून येतो, ते सगळ्यांचं मध्ये सोबत राहिलं ना खूप काही शिकायला मिळतं की त्यांच्या सोबतचं वातावरण ते आहे। आता मी बघतोय संपर्कात आहात त्याच्या, बरेच वर्ष झाले आहेच मी, पण भेटणं कधी झालं नव्हतं। आता यावेळी अत्यसंग भेटणं झालंय, म्हणजे स्वभाव ओळखला का शेवटी फोनवरनं बघणं आणि हे करणं किंवा दुसऱ्याच्या तोंडून ऐकणं यात फारसा फरक असतोय। मग ते मला आता जाणवलंय म्हणजे काय बाबा कसं आहे काय सगळ्या गोष्टी, आणि म्हणजे मला बरं वाटलं म्हणजे स्वभाव वगैरे त्यांचा मन मोकळा आहे, कुणाही बोलण्याची पद्धत किंवा काय म्हणजे एखाद्याच्यात मिसळून जाणे गरीब आहे किंवा श्रीमंत आहे असं काय त्यांचा भेदभाव नाही आहे। म्हणजे ऐकण्यात होतो बाबा भेदभाव करत नाही काय नाही, शेवटी काय म्हणणार माणूस कोण एखाद दोन कोण सांगू शकते, चांगलं पण सांगू शकते वाईट पण सांगू, पण आपण बघितल्याशिवाय तर कसं काय बाबा बाबा काय आहे ते। मी आता 5-6 दिवस झाला आलेले माझे संपर्क आहे, म्हणजे सगळ्यांचे मिळून मिसळून गरीब एखादा त्याला मॅच करून घेणे, कोणा परिस्थितीनं त्यात ऍडजस्ट करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आमच्या आहेत। आणि सगळं मला बरं वाटलं बाबा जसं आहे तसं म्हणजे व्यवस्थित आहे, त्यानं मस्तच आहे, त्यात काही विषय नाही। आणि तुम्हाला पण माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त यूज करताय, आणि कसं तुम्ही माझ्या कामातनं काय जास्त मोबाईल काय पाहणं होत नाही मला, एखादी वेळ असेल तर मी पाहतोय, पण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त आत्याच्या जवळच आहे हे मला माहित आहे। त्यामुळे आत्याच्या चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि ह्याचा जो मी म्हणजे स्वयंपाकाचा जो व्हिडिओ बनवलाय तो तर तुम्ही सगळ्यांनी पाहिला। खरंच सांगते खूप छान स्वयंपाक करतो तो, पण बऱ्याच गोष्टी काय 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 कामं करून किती वर्षापासून, आत्ता तो त्या दिवशी मला वाटलं हा खूप वर्षापासून करतो, पण आत्ता मला सांगितलं त्यानं वर्ष झालं तो करतो तसं स्वयंपाक, खरंच खूप छान करतो। मी जेवलं त्याच्या हातचं, म्हणजे सुनाच्या घरी केलेलं पण जेवलं, नंतर पण त्याने काय काय गोष्टी बनवल्या खास खास, तर खरंच स्वयंपाकाला त्याच्या खूप चव आहे आणि खूप मनापासून करतो, खूप फास्ट करतो। मग आम्ही बोलले त्याला माझ्यासाठी खास बनव, तर आत्या बोलतो एकीसाठी नाही जमणार, आता 50 लोकांची कुणाची ऑर्डर देऊ, आपल्याकडे काय कार्यक्रम असेल की आपण विजयला बोलून घेऊ, नाही पण एक आहे मेहनत केलं ना कुठं, मेहनत केलं की बघतो आरामात सक्सेस मिळतं, आपण काम करणं गरजेचंच आहे। आणि तू बोलला किंवा गरीब बिरीब असं फरक बिरक काय आहे बघ, तुझी भाकर तू खातोस माझी भाकर मी खाते, कधी तर भेटतोय कधी तर बोलतो, घेऊन काय जाणार आहे सोबत। त्यामुळं ना आणि कसं असतं कुठंतरी एक डोक्यात बसतं की नाही ही व्यक्ती आपल्यापेक्षा खूप मोठी आहे, किंवा समजा पैशानी वयानी ते असलं की मग अनकम्फर्टेबल वाटलं नाही पाहिजे। कोण कोणाला काय देते काहीही देत नाही, दोन गोष्टी बोलायच्या असतात, कधी तर काय तर वाटलं की मार्ग, आता तुम्हाला वाटतं की आता हिची बायको बोलली की तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, पण मी ह्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकते ज्या मला समजतात। आता शिलाईचं शिकवताना पण बऱ्याच गोष्टी तिच्याकडून मला पण शिकायला मिळतात, असं नाही मी देते तर तेवढं तुमच्याकडून घेते, पण हेच असतं स्वभाव की फक्त असं मोठेपणा घेऊन आपण कुठं नाही जाऊ शकत, मिळून मिसळून राहणं हे सगळ्यात आहे, माणूस की जपणं हे मेन महत्वाचं आहे। कारण तुझे आजोबा सगळे तसेच आणि मुलं पण सगळे तसेच आहेत, चला भेटतो मस्त वाटतं, परत येऊ कधीतरी ह्या नदीला सगळेजण, ह्या साईडला आले की नदी म्हणजे ह्या गोष्टी पण पहा तुम्ही इकडे आल्यावर, म्हणजे कोल्हापूरच्या जवळ आले की बऱ्याच गोष्टी आहेत, वारणा तर प्रसिद्ध आहे। शिलाईचं सांग, मेन शिलाईचं सांग ना चॅनल, तू बोलायचं लाईक सबस्क्राईब सगळं त्यांना बोलायला लावते मी, मला बोलतात मागे बोलतात आत्या हा व्हिडिओ करू तो व्हिडिओ करू,